आमच्या लव्ह स्टोरीची सुरुवात म्हणजे पुण्यात झाली. आम्ही समोर कंपनीमध्ये होतो वेगवेगळे, पण आमचं किचन एरिया सेम होता. तर मला ॲक्च्युली बघताक्षणी आवडली होती पहिल्यापासून. तर नंतर मग एक असा इव्हेंट होता की आमचं आउटिंग एकत्र केलेलं दोन्ही कंपनीचं, तर त्यावेळेला मग इंट्रोडक्शन झालं आमच्या एकमेकांसोबत. वाईफ्स खूपच मॅच झाले, म्हणजे स्वभाव जी पहिल्या एकच्या जे म्हणतात ना, एकदम म्हणजे पटकन असं क्लिक झालं की हां. पण मला माहीत नव्हतं तिला मी आवडतो नाही आवडतो, म्हणजे एक विशेष नव्हता काढलेला. आणि अचानकच म्हणजे बोलायला लागलो, आणि म्हणजे 2 ते 3 दिवसातच अचानक तिनंच मला प्रपोज केलं. तर म्हणजे हे एकदम सरप्राईझिंग होतं की आपल्याला जी आवडते तिला सुद्धा आपण आवडत असतो, तर हे म्हणजे फारच मिरेकल आहे. आमची पहिली डेट फारच वेगळी झाली. मग तिला भेटलो, मग म्हटलं काय खाऊया वगैरे, तर तिनं पहिल्या सांगितलं मला की आपण मेसला जाऊन जेऊया. आणि म्हणजे तिथेच असं की युजली गर्लफ्रेंड ही संकल्पना अशी आहे की हां म्हणजे खर्चच करणार आहे आपला, पण ही म्हणजे मी खर्च करतो आणि ही पैसे बचत करते. पूर्वला मी कधी गेमिंगमध्ये प्रो मानला नाही आजपर्यंत. पण सौरभ, गॉड फ्रँको ह्या नावाला तू आज त्या लेवलला पोचवलास, जेव्हा दर्शनाला तू तुझ्या बुकमध्ये आज अडकवलास. दर्शना रिदम पिक्चरमधलं आहे, आणि त्याचे बोल असे आहेत, दर्शना सर्वं सदानीं सौरभं दर्शना. तर ह्याच्यामध्ये आमच्या दोघांचेही नावं आहेत, त्यामुळे आमच्यासाठी गाणे खूप स्पेशल आहे. असं वाटतं की हे गाणंच आमच्यासाठी लिहिलं गेलं. நெஞ்சில் தீர்த்தோரன் பிரணய பிரபஞ்சமிதா தர்ஷனா சர்வம் சதானந்த சௌரப் தர்ஷனா என் ஜீவன சாயுஜம் தர்ஷனாமிருதம் என்னிலே. त्याच्यामध्ये पण बाकी ज्यांचं असं पेरिंग वगैरे चालू असतं, बुद्धावून मागून दर्शना गाणं लावायचे कोणतं, किंवा चिडवायचं, किंवा मला कुठल्या कुठलेही काम काढून दर्शनाकडे पाठवायचे, किंवा तिच्याकडनं चार्जर घेऊन ये, तिच्याकडनं पेनड्राईव्ह घेऊन ये, असं कुठल्याही कामासाठी पाठवायचे, किंवा तिचे पण कलिग्स तिला माझ्याकडे पाठवायचे काहीतरी डाऊट घेऊन कोडिंगचा वगैरे वगैरे. म्हणजे त्यातल्या काही जणांना माहीत पण नव्हतं की आमचं आम्ही ॲक्च्युअली रिलेशनशिपमध्ये आहोत, आणि आम्ही पण ती मजा घेत होतो की त्यांना काहीच माहीत नाही आहे. आधी आम्ही समोर कंपनीजमध्ये होतो, नंतर मी कंपनी स्विच केली, त्यानंतर आता लग्न झाल्यानंतर आता आम्ही एकाच घरात आहोत आणि एकमेकांच्या कंपनीमध्ये आहोत. सर्वं सदा निन् सौरभं दर्शना.
असेस माझं सोबत राह असं कधी कधी होत आमचं की दोघं सेम विचार करतो आम्ही म्हणजे टेलिपॅथी होते आमच्यामध्ये बरं वेळाव झालेली आहे आणि म्हणजे मेसेज करताना अगदी एकेका सेकंदाने आमचे सेम मेसेज जायचे पडायचे बोलताना पण अजून सुद्धा आम्ही एकमेकाला सेम बोलतो मी तुला हे सांगणार होते किंवा असंच होतं किंवा एखादा बाहेर स्पॉटला एखादं फिरायला जायचंय तर एकाच वेळेला आम्ही म्हणतो की हा इकडे जाऊया किंवा हे खाऊया असं एकत्र एकत्र